हॅलो फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी कोणत्याही प्रकारची रेसिपी घेऊन आलेली नाही, तर आज मी तुम्हाला मी जिथे राहते तिथील पूर्ण एरिया तुम्हाला दाखवणार आहे. त्याचबरोबर आम्ही जे टेरेसवरती झाडे लावलेली आहेत ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. आणि नागपंचमीच्या सणासाठी आम्ही काढलेली मेहंदी याचा सुद्धा एक छोटासा असा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. तर आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. तर मी जिथे राहते तिथील हा पूर्ण एरिया आहे, हा बघू शकताय. आम्ही ज्या ठिकाणी राहतो तिथली ही सोसायटी आहे, या ठिकाणी बघू शकताय अशी आमची ही सोसायटी आहे. खूप मोठी म्हणजे खूप लांब अशी आहे ही सोसायटी. तर मी हा व्हिडिओ एक 5 ते 6 सुमारामध्ये सायंकाळच्या या वेळेला काढलेला होता. तर बघू शकता इथे रस्त्यांवरती कोणीही नाही, सहसा ह्या वेळेला लहान जे मुलं आहेत तेच खेळायला बाहेर येतात. दिवसभर कोणीही तुम्हाला या रस्त्यांवरती दिसणार नाही. तर अशा पद्धतीचे या ठिकाणी घरं आहेत. आणि आम्ही जिथे राहतो तिथील पूर्ण एरिया हा एकदम फ्रेश असं वातावरण आहे. जसं आपण गावाकडे राहतो अगदी तसंच, जसं आपण सिटीमध्ये राहतो अगदी तसं काहीच वाटत नाही. एकदम फ्रेश आणि एकदम मोकळं असं हे वातावरण आहे. बघू शकता इथे पूर्ण असं सर्व बाजूनी हिरवंगार असं आहे. आणि इथे काहींचे बांधकामं हे चालू आहेत आणि काहींचे झालेली आहेत पूर्ण, त्यामुळे पूर्ण एरियासुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीने रिकामा आहे. आणि आपल्या परीने बांधकामंसुद्धा काहींनी केलेली आहेत. तर हा जो एरिया आहे तो या ठिकाणी स्कूल आहे पाठीमागे. आणि समोर जे ब्ल्यू कलरचं दिसत आहे ते एक कंपनी आहे, म्हणजे छोटीशी अशी कंपनी आहे. तर या साईडला बऱ्याच अशा छोट्या छोट्या कंपन्या आहेत, या ठिकाणीसुद्धा बघू शकताय. हे पत्र्याचं जे आहे निळ्या सा कलरचं ते कंपनीच आहे. तर ही झाली फ्रंट साईड आणि तुम्हाला बॅक साईडसुद्धा मी दाखवते आहे. तर ही आहे आमच्या घराई, म्हणजे आम्ही जिथं राहतो तिथली साईडची ही बाजू आहे. साईडचे हे घरं आहेत आणि हे आहे बॅक साईडची. तर अशा पद्धतीने आम्ही जिथे राहतो तिथली बॅक साईडची ही घरं आहेत किंवा ही सोसायटी आहे. या साईडला सुद्धा तुम्हाला काही शेती दिसत आहे, जे इथले प्रॉपर असे लोक आहेत त्यांची ही शेती आहे. तर या ठिकाणी सुद्धा त्यांनी परत गुंठेवारी अशी केलेली आहे, म्हणजे ही सुद्धा जागा गेलेली आहे, परंतु त्या ठिकाणी बांधलेलं नाही, त्याच्यामुळे त्यांनी शेती चालू आहे. आम्ही जिथे राहतो तिथे एकदम आम्ही म्हणजे देहू आणि आळंदीचे एकदम मधोमध असं राहतो. तर आत्ता मी तुम्हाला दाखवते आहे आमच्या टेरिसवरचे हे झाडं. तर हे आहे फुलांचं झाड आणि हे आहे दोन आहेत ते नारळाचे झाडं आहेत. तर हे दोन्हीही आम्हाला शेतामध्ये लावायचे आहेत, परंतु तोपर्यंत आम्ही हे टेरिसवरतीच एका कुंडीमध्ये लावलेले आहेत. आणि त्याचबरोबर हे आहे कर्दळीचं झाड. तर हे जे आहे ते आपल्याला सत्यनारायणाच्या पूजेसाठी लागतं. हे जर का तुम्ही एक जरी रोपटं लावलं तरी भरपूर असे ह्याचे रोपटे तयार होतात. त्याचबरोबर हे आहे ते एक फुलांचे झाड आहे, त्याच्यात भरपूर असे रोपटे आहेत. ते आम्हाला वेगळ्या वेगळ्या कुंडीमध्ये लावायचे आहेत, परंतु आम्ही तोपर्यंत हे एकाच कुंडीमध्ये याचे रोपटे तयार केलेले आहेत. आणि त्याच्याच साईडला आहे ते म्हणजे थोडीशी कोथिंबीरचं टाकलेलं होतं आणि शेपूची भाजीचं आम्ही टाकलेलं होतं. आणि त्याच्या साईडच्या कुंडीमध्ये एक आहे ते आंब्याचं झाड आलेलं आहे आणि बाकीचे आहे ते सुद्धा फुलांचे झाड आहेत. तर भरपूर असे हे फुलांचे झाड आहेत, ते आम्ही एकाच कुंडीत लावलेले आहेत. आणि त्याच्या जवळच्या कुंडीमध्ये आहे ते म्हणजे सर्व गुणसंपन्न अशी ही कोरफड. तर हा होता आमचा टेरिसवरचा परिसर. त्यानंतर आणखीन आपण बॅक साईडला पाहूया. तर या ठिकाणी आम्ही जिथे राहतो त्या ठिकाणापासून देहू आणि आळंदी खूप जवळ आहे. तर आम्ही ज्या ठिकाणी राहतो म्हणजे आमच्या घराच्या बॅक साईडला येते आळंदीचा एरिया येतो हा पूर्ण. दोन्हीही आम्हाला जवळच आहे, आम्ही दोन्हीच्या मधोमध राहतो. त्याचबरोबर फ्रंट साईडला आहे ते आहे देहू. तर या ठिकाणी बघू शकताय, थोडंसं झूम करून दाखवते, हे जे दोन डोंगर आहेत ते देहूचे आहेत आणि ही जी पिंक कलरचं आहे ते आहे स्कूल, इथे इंग्लिश मीडियम स्कूल आहे. आणि हे पत्र्याचं जे आहे म्हणजे ब्ल्यू कलरचं ते आहे कंपनी. अशा छोट्या छोट्या भरपूर अशा कंपन्या आहेत या साईडला. तर अशा पद्धतीचा आहे आम्ही जिथे राहतो तिथील हा एरिया. खूप मस्त आणि खूप फ्रेश असं वातावरण आहे, बघू शकताय अशा पद्धतीने. जसं आपण गावाकडे राहतो अगदी तसंच हे वातावरण आहे. तर आता बघूयात आम्ही काढलेली पंचमीसाठीची मेहंदी डिझाईन. तर मला एवढीही काही जमत नाही मेहंदी, परंतु अगदी जमते थोडीशी तेवढी मी तुमच्याशी शेअर केलेली आहे. मला अशी डिझाईन म्हणलं तर अरेबियनच आवडते, एकदम अशी गजबज भरलेली आवडत नाही, त्यामुळे मी
अरेबियनच ही डिझाईन काढलेली आहे. तर अशा पद्धतीने मी ही अरेबियन मेहंदी काढलेली आहे, बघू शकताय. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आमचा एरिया कसा वाटला हे सुद्धा सांगा.